आता क्लासिफिकेशन ऑफ फ्लावर चे आपले तीन चार पॉइंट काल झाले होते। क्लासिफिकेशन ऑफ फ्लावर डिपेंडिंग ऑन द ऑल फ्लोरल रोल नुसार आपण दोन पार्ट मध्ये फ्लावरला डिवाइड केला, एक कंप्लीट फ्लावर आणि एक द फ्लावर व्हिच कंटेन ऑल फ्लोरल रोल आर कॉल्ड एज कंप्लीट फ्लावर, द फ्लावर व्हिच डज नॉट कंटेन ऑल फ्लोरल रोल आर कॉल्ड एज इनकंप्लीट फ्लावर। हां, मग क्लासिफिकेशन ऑफ फ्लावर डिपेंडिंग अपॉन द इसेन्शियल फ्लोरल रोल, इसेन्शियल फ्लोरल रोल नुसार आपण फ्लावरला दोन पार्टमध्ये क्लासिफाय केलं। त्याच्यात पहिले सांगितलं बायसेक्च्युअल फ्लावर आणि युनिसेक्च्युअल फ्लावर। द फ्लावर कंटेन बोथ इसेन्शियल फ्लोरल रोल दॅट इज अँड्रोशियम अँड गायनोशियम आर कॉल्ड ॲज बायसेक्च्युअल फ्लावर। हो, अँड द फ्लावर व्हिच कंटेन आयदर अँड्रोशियम ऑर गायनोशियम, म्हणजे द फ्लावर व्हिच डज नॉट कंटेन बोथ इसेन्शियल फ्लोरल रोल आर कॉल्ड ॲज युनिसेक्च्युअल फ्लावर। मग युनिसेक्च्युअल फ्लावरमध्ये फ्लावरमध्ये अँड्रोशियम आहे की गायनोशियम आहे यानुसार पुन्हा आपण युनिसेक्च्युअल फ्लावरला दोन पार्टमध्ये क्लासिफाय केलं, एक स्टॅमिनेट फ्लावर आणि एक पिस्टिलेट फ्लावर। स्टॅमिनेट फ्लावर आणि पिस्टिलेट फ्लावर, स्टॅमिनेट फ्लावरमध्ये द फ्लावर व्हिच कंटेन ओनली अँड्रोशियम आर कॉल्ड ॲज स्टॅमिनेट फ्लावर, अँड द फ्लावर व्हिच कंटेन ओनली गायनोशियम आर कॉल्ड ॲज पिस्टिलेट फ्लावर। मग अँड्रोशियम आणि गायनोशियममध्ये पॉलन ग्रेन आणि ओहम रिस्पेक्टिवली बनतात, अँड्रोशियमच्या अँथरमध्ये पॉलन ग्रेन बनतात, मायक्रोस्पोर बनतात, त्या प्रोसेसला मायक्रोस्पोरोजिनेसिस म्हणतात। आणि ओहममध्ये मेगास्पोर मदर सेल्स नावाच्या सेल्स सापडतील, त्याच्यामध्ये तुम्हाला मेगास्पोर म्हणजे ओहम बनते उजिनेसिसच्या प्रोसेस। पण दोघांचाही बनण्याचा पिरियड सारखा असतो का, दोघांचाही मॅच्युरेशन पिरियड सारखा असतो की नसतो यानुसार फ्लावरला दोन पार्टमध्ये डिवाइड केलं। क्लासिफिकेशन ऑफ फ्लावर डिपेंडिंग अपॉन द मॅच्युरेशन पिरियड ऑफ अँड्रोशियम अँड गायनोशियम, त्याच्यामध्ये होमोगॅमस फ्लावर अँड डायकोगॅमस फ्लावर। हे याच्यासाठी शिकवायचं आहे मला, कारण तुम्हाला पॉलिनेशन झाल्यानंतर कॉन्ट्रावन्सेस मला तुम्हाला शिकवायचे आहे, कॉन्ट्रावन्सेस फॉर सेल्फ पॉलिनेशन अँड कॉन्ट्रावन्सेस फॉर क्रॉस पॉलिनेशन। मी पुढे सांगणार तुम्हाला कॉन्ट्रावन्सेसचा अर्थ काय असतो। तर जे फ्लावर्समध्ये अँड्रोशियम आणि गायनोशियम सारख्या टाईमला मॅच्युअर होत असतात त्याला आपण म्हणत असतो होमोगॅमस फ्लावर। इफ द मॅच्युरेशन पिरियड ऑफ अँड्रोशियम अँड गायनोशियम आर सेम then that flower are called as homogamous flower and condition is called as homogamy। आणि ज्यांचा मॅच्युरेशन पिरियड सारखा नसतो त्याला म्हणतात डायकोगॅमस फ्लावर। आणि डायकोगॅमस फ्लावरमध्ये मॅच्युरेशन पिरियड सेम नसतो, मग त्याच्यात पुन्हा दोन प्रश्न आपल्याला आले होते की अँड्रोशियम पहिले मॅच्युअर होतो की गायनोशियम पहिले मॅच्युअर होतो। अँड्रोशियम पहिले मॅच्युअर होत असेल तर त्याला आपण प्रोटेंड्रस फ्लावर म्हटलं होतं आणि त्या कंडिशनला प्रोटेंड्री म्हटलं होतं। इफ इन अ बायसेक्च्युअल फ्लावर अँड्रोशियम मॅच्युअर फर्स्ट देन दॅट फ्लावर आर कॉल्ड ॲज प्रोटेंड्रस फ्लावर अँड कंडिशन इज कॉल्ड ॲज प्रोटेंड्री। आणि जर फ्लावरमध्ये गायनोशियम आधी मॅच्युअर होत असेल तर त्याला आपण प्रोटेगायनस फ्लावर म्हटलं होतं, द कंडिशन इज कॉल्ड ॲज प्रोटेगायनी। आता आपला नंतरचं एक क्लासिफिकेशन आहे की फ्लावर्समध्ये कॅलेक्स करोला अँड्रोशियम गायनोशियम हे चार फ्लोरल रोल आहेत, त्यामध्ये आपण त्या चौघांना दोन पार्टमध्ये डिवाईड करणार, एका पार्टमध्ये तिघंजणं घेणार कॅलेक्स करोला अँड्रोशियम आणि एका पार्टमध्ये एकट्याला ठेवणार गायनोशियम। मग कॅलेक्स करोला अँड्रोशियम हे गायनोशियमच्या कंपॅरिझनमध्ये फ्लोरल रोलमध्ये कुठे बसलेले आहेत, थॅलामसवर थॅलामसनं त्यांना कुठे अरेंज केलेलं आहे। म्हणून आता आपण क्लासिफिकेशन ऑफ फ्लावरचा टॉपिक घेणार, क्लासिफिकेशन ऑफ फ्लावर डिपेंडिंग अपॉन द पोझिशन ऑफ कॅलेक्स करोला अँड अँड्रोशियम रिलेटेड टू गायनोशियम। कळलं? म्हणजे हे तिघंजणं गायनोशियमच्या कंपॅरिझनमध्ये कुठं बसलेले आहेत याच्यानुसार तीन पार्टमध्ये फ्लावरला डिवाईड केलेलं आहे। पहिला टॉपिक आहे हायपोगायनस फ्लावर,
हायपोगायनस फ्लावर मध्ये तुम्हाला दोन शब्द दिसतात, एक हायपो म्हणजे खाली आणि गायनस म्हणजे गायनोशियमच्या. हे तिघही जण जर गायनोशियमच्या खाली बसलेले जर दिसतील, गायनोशियम त्यांच्या कंपॅरिझनमध्ये वर बसलेला दिसेल, तर त्या कंडिशनला आपण हायपोगायनी म्हणतो आणि फ्लावरला हायपोगायनस फ्लावर म्हणतो. दॅट इज व्हेन कॅलेक्स करोला अँड अँड्रोशियम व्हेन कॅलेक्स करोला अँड अँड्रोशियम लाईज बिलो टू गायनोशियम. व्हेन कॅलेक्स करोला अँड अँड्रोशियम लाईज बिलो टू गायनोशियम सच फ्लावर्स आर कॉल्ड ॲज हायपोगायनस फ्लावर. सच फ्लावर आर कॉल्ड ॲज हायपोगायनस फ्लावर अँड कंडिशन इज कॉल्ड ॲज हायपोगायनी. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, आईस्क्रीमचा कोन जसा असतो त्या आईस्क्रीमच्या कोन सारखा थॅलामस काढायचा. हा खाली पेडिसिल, हा थॅलामस. याच्यात सर्वात वरच्या दिशेला स्टिग्मा, स्टाइल आणि ओहोरी. स्टिग्मा, स्टाइल आणि ओहोरी म्हणजे गायनोशियम सगळ्यात वर आणि त्याच्या खाली अँथर फिलामेंट. अँथर फिलामेंट, अँथर फिलामेंट्स, अँथर फिलामेंट्स म्हणजे हे मी स्टॅमेन काढून आलो. हो हां. आणि आता इथे समजा मी तुम्हाला करोला दाखवले आणि त्याच्या खाली कॅलेक्स दाखवला, म्हणजे याच्या खाली इथे तुम्हाला कॅलेक्स दिसतील. याच्यावरून तुम्ही फ्लावरकडे जर पाहिलं तुमच्या लक्षात येईल की कॅलेक्स, करोला आणि अँड्रोशियम हे तिघही एकदम खाली बसलेले आहेत. हे पेटल्स आहेत. हे सेपल्स आहेत आणि हे स्टॅमेन आहे. याच्यामध्ये मेन मेन गोष्टी कोणत्या दिसतील, थॅलामस इज कोन शेपेड. आईस्क्रीमच्या कोन सारखा थॅलामस दिसतो ज्यामध्ये कॅलेक्स करोला अँड्रोशियम खाली आहे, गायनोशियम वर आहे. सच कंडिशन इज कॉल्ड एज हायपोगायनी अँड फ्लावर इज कॉल्ड एज हायपोगायनस फ्लावर. ओके, चलू पुढे. याच्या एक्झाम्पलमध्ये लक्षात ठेवायचं चायना रोज, जो आपण पहिल्या दिवशी फ्लावर कट केलं होतं त्याच्या सर्वात समोर गायनोशियम आलेला दिसला होता. हो ना, हो नाही काही लक्षात येत आहे? हां, म्हणजे गायनोशियम तुम्ही जर कधी चायना रोजचं फ्लावर पाहिलं तर गायनोशियम बिलकुल वरच्या दिशेला दिसते, पुढे आलेला दिसतो आणि बाकी सगळे मागे दिसतात. हा झाला पहिला टॉपिक. दुसरा टॉपिक आहे हायपोगायनस फ्लावर नंतर पेरीगायनस फ्लावर. पेरीगायनसचा अर्थ काय होतो, पेरी म्हणजे पेरिफेरल, म्हणजे गायनोशियमच्या कंपॅरिझनमध्ये कॅलेक्स, करोला आणि अँड्रोशियम पेरिफेरली बसलेले असतात, म्हणजे एकाच लेवलमध्ये बसलेले आहे. व्हेन कॅलेक्स करोला
एनएंड्रोशियम, लाइज पेरीफेरी टू गाइनोशियम, सच फ्लावर आर कॉल्ड एज पेरीगाइनस फ्लावर एंड कंडीशन इज कॉल्ड एज पेरीगाइनी। ओके, काही डाउट आहे? नाही। याच्यामध्ये तुम्ही कप सारखा थॅलामस काढायचा, कप सारखा, आणि त्याच्या खाली पेडिसिल दाखवायचं, म्हणजे थॅलामस इज कप शेपेड। याच्यामध्ये याच्यात स्टिग्मा, स्टाइल आणि ओहोरी, स्टिग्मा, स्टाइल आणि ओहोरी सेंटरमध्ये आहे, आणि इथे तुम्हाला बरोबर चारही साईडनं पेटल दिसतील, म्हणजे कॅलेक्स दिसेल। इथे अँथर फिलामेंट, अँथर फिलामेंट, अँथर फिलामेंट्स म्हणजे हे स्टॅमेन दिसतील, म्हणजे अँड्रोशियम दिसेल। आणि सगळ्यात खाली या लेवलमध्ये तुम्हाला इथे सेपल दिसतील, म्हणजे कॅलेक्स, करोला, अँड्रोशियम गायनोशियमच्या चारही दिशेनं बसलेले आहे। ह्याच्यामध्ये आपल्याला लिहायचं आहे थॅलामस इज कप शेपेड। याच्या एक्झाम्पलमध्ये लक्षात ठेवायचं रोज, रोजचा फ्लावर पेरीगायनस फ्लावर असतं, चायना रोजचा फ्लावर हायपोगायनस फ्लावर असतं। ओके, आता तिसरी कंडिशन आहे इपीगायनस फ्लावर। इपी म्हणजे वर, हायपो म्हणजे खाली, when calyx, corolla and androecium lies above two gynoecium, such flower are called as epigynous flower। And condition is called as epigyny। लक्षात आलं असेल? याच्यामध्ये गायनोशियम खाली दाखवायचं आहे। आता तर आपला ग्लासचा जार जसा असतो, ग्लासचा जार असा थॅलामस सापडेल तुम्हाला, फ्लास्क सारखा। फ्लास्क शेपेट सापडेल इथे, स्टिग्मा, स्टाइल, ओहोरी आणि इथे तुम्हाला पेटल दिसतील,
इथे अँथर फिलामेंट म्हणजे याच्यात लिहायचं आहे थॅलामस इज फ्लास्क शेपेड. आणि याच्या एक्झाम्पलमध्ये लक्षात ठेवायचं सनफ्लावर. म्हणजे चायना रोज, रोज आणि सनफ्लावर, आपण हे तिन्ही प्रकारचे फ्लावर कशाच्या बेसवर डिपेंड केले, कशाच्या ब्रेसवर शिकलो, दॅट इज पोझिशन ऑफ कॅलेक्स करोला अँड अँड्रोशियम रिलेटेड टू गायनोशियम. पहिली कंडिशन हायपोगायनस फ्लावर, सेकंड आणि थर्ड हायपोगायनस फ्लावर मध्ये काय सांगितलं, वेन द such flowers are called as hypogynous flowers and condition is called as hypogyny. Mana? When calyx corolla and androecium lies below to gynoecium, such flowers are called as hypogynous flowers and condition is called as hypogyny. Thalamus is? Post-shaped. Example? China. What is meant by perigynous flower? Main calyx corolla and androecium lies below gynoecium. Such flowers are called as perigynous flowers and condition is called as perigyny. Thalamus is? Post-shaped. And example? Rose. Nantar? Perigynous flower. Mana? Main calyx corolla and androecium lies above the example sunflower.